सकाळी या गोष्टी करायची काही आवश्यकता नव्हती. सध्या सर्वच ठिकाणी सगळंच वातावरण उन्हाने तापलेलं आहे. सर, एवढा सगळा इव्हेंट ऑर्गनाईज करण्यामागे राजकीय स्वार्थ होता का? असं म्हणता येईल. स्वार्थाशिवाय एवढी लोक बोलून जातात का? मला असं वाटतं की इतक्या लोकांना बोलवण्यापेक्षा जर समजा त्यांना राजभवनावर जसं देतात महाराष्ट्र भूषण तसं समजा दिलं गेलं असतं तर मला असं वाटतं हा प्रसंगच निर्माण झाला असता. सर, काल ज्या पद्धतीने खारघरमध्ये घटना घडलेली आहे, आपण हॉस्पिटल आला रुग्णांच्या प्रकृतीची चौकशी केलेली आहे, आपण एक ट्विट देखील केलेलं आहे, काय या सगळ्या प्रकारावरती आपल्याला म्हणायचं? मला असं वाटतं राज्य सरकारकडनं हा प्रसंग टाळता आला असतं. तर सकाळी या गोष्टी करायची काही आवश्यकता नव्हती. सध्या सर्वच ठिकाणी सगळंच वातावरण उन्हाने तापलेलं आहे आणि अशा वेळेला सकाळी इतक्या लोकांना तुम्ही बोलवायचं तर ही गोष्ट अप्पासाहेबांना तिथे तुम्ही महाराष्ट्र भूषण ज्यावेळेला तिथे दिलं तर राजभवनावरती बोलवून देता आलं असतं, या सगळ्या गोष्टी करता आल्या असत्या. इतक्या काही गोष्टी इतक्या लोकांना बोलवून करायची आवश्यकता नव्हती आत्ताच्या दिवसांमध्ये, पण जी झाली ती गोष्ट दुर्दैवी आहे. काही कोणी कसं कोणाला जबाबदार धरणार काही कळत नाही, परंतु मला असं वाटतं की सकाळी न करता संध्याकाळी जर झाला असता कार्यक्रम हा प्रसंग टाळता आला असता. सर, जे आयोजक आहेत किंवा सांस्कृतिक खाता असेल संबंधित यंत्र त्यांच्यावरती सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल व्हावा अशा पद्धतीची मागणी केली जाते. नाही, खरं तर असं काही कोणी इंटेन्शनली केलेली गोष्ट नसते. आता इतके लोक येणार तेव्हा तुम्ही संध्याकाळी ठेवताना येणार सकाळी ठेवायचा वगैरे वगैरे, पण मला असं वाटतं की इतक्या लोकांना बोलवण्यापेक्षा जर समजा त्यांना राजभवनावरती जसं इतरांना जसं देतात महाराष्ट्र भूषण तसं समजा दिलं गेलं असतं तर मला असं वाटतं हा प्रसंगच निर्माण झाला नसता. सर, एवढा सगळा इव्हेंट ऑर्गनाईज करण्यामागे राजकीय स्वार्थ होता का? राजकीय स्वार्थाशिवाय एवढी लोकं बोलून जातात का? स्टेट गव्हर्नमेंटच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात या सगळ्या प्रकारावरती आपल्याला म्हणायचं. मला असं राजभवनावरती बोलून देता आलं असतं, त्या सगळ्या गोष्टी करता आल्या असतील, इतक्या काही गोष्टी इतक्या लोकांना बोलून करायची आवश्यकता नव्हती आत्ताच्या दिवसात, पण जी झाली ती गोष्ट दुर्दैवी आहे. तसं कोणाला जबाबदार करणार काही प्रयत्न नाही. मला असं वाटतं की सकाळी नंतर तर सध्याकाळी सांस्कृतिक खात्याशी संबंधित यंत्रणा त्यांच्यावरती सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल व्हावा अशा पद्धतीची मागणी केली. नाही, खरं तर असं काही कोणी इतके लोक येणार तेव्हा तुम्ही संध्याकाळी ठेवताना येणार सकाळी ठेवायचा वगैरे वगैरे, पण मला असं वाटतं की इतक्या लोकांना बोलवण्यापेक्षा जर समजा त्यांना राजभवनावरती जसं इतरांना जसं देतात महाराष्ट्र भूषण तसं समजा दिलं गेलं असतं तर मला असं वाटतं हा प्रसंगच निर्माण झाला असता. सर, एवढा सगळा इव्हेंट ऑर्गनाईज करण्यामागे राजकीय स्वार्थ होता का? असं म्हणता येईल. स्वार्थाशिवाय एवढी लोकं बोलून जातात का? स्टेट गव्हर्नमेंटच्या विरोधात गुन्हा दाखल करणार का याच्यामध्ये? स्टेट गव्हर्नमेंटच्या विरोधात गुन्हा दाखल होणार का? मी आता त्यांना बघायला गेलो तरी काही लोक आय सी यूमध्ये आहेत. मी सहसा म्हणण्यापेक्षा नाहीच मी हॉस्पिटलमध्ये आय सी यूमध्ये जात नाही आणि मला असं वाटतं कुठच्याही हॉस्पिटलमध्ये आय सी यूमधल्या पेशंटना भेटायलाही कोणाला पाठवू नये आणि कोणी जाऊ पण नाही, कारण ते आय सी यूमध्ये आहेत याचा अर्थ आपण नीट समजून घेतला पाहिजे. तर त्या पेशंटना आपण भेटू नये, जे बाहेर होते त्यांना त्यातल्या जे पूर्णपणे सुरक्षित आहेत त्या लोकांना मी जाऊन भेटू लागलो आणि मग तुम्ही त्यांचं काम करते. मला असं वाटतं त्यांनी मला जी सांगितलं टोटल जे सांगितलं ते 71 जण सांगितली, त्यांच्याकडे 2 जण गेले या महाराष्ट्र ते
बेसिक प्रश्न विचारले तुम्ही. मी आत्ता त्यांना बघायला गेलो, त्यातले काही लोक आय सी यूमध्ये आहेत. मी सहसा म्हणण्यापेक्षा नाहीच, मी हॉस्पिटलमध्ये आय सी यूमध्ये जात नाही, आणि मला असं वाटतं कुठच्याही हॉस्पिटलमध्ये आय सी यूमधल्या पेशंटना भेटायलाही कोणाला पाठवू नये आणि कोणी जाऊ पण नये, कारण ते आय सी यूमध्ये आहेत. याचा अर्थ आपण नीट समजून घेतला पाहिजे. तर त्या पेशंटना आपण भेटू नये जे बाहेर होते त्यांना, त्यातल्या जे जे अगदी पूर्णपणे सुरक्षित आहेत त्या लोकांना मी जाऊन भेटू झालो होता. आणि हॉस्पिटल त्यांचं काम करते, मला असं वाटतं त्यांचं काम, मला असं वाटतं त्यांनी मला जे काही सांगितले, टोटल जे सांगितले काही ते 71 जणं सांगितले, त्यातल्या ह्यांच्याकडे 2 जणं गेलेत या हॉस्पिटलला, बाकीच्या हॉस्पिटलची कल्पना नाही.